नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या विजन वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा। खडकाळ माळरानावर शेती करण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही, परंतु ज्या माळरानावर पूर्वी गुरढोरं चारली जायचे, हिंडवली जायचे, त्याच माळरानावर आज नंदनवन फुलले आहे। पळशी तालुका पंढरपूर येथील सीताराम चव्हाण यांनी माळरानावर आधुनिक शेती फुलवली आहे। एकाच बोधवर त्यांनी कलिंगड, मिरची, टमाटे व डाळिंब पिकाची लागवड केली आहे। त्यांच्या कलिंगड पिकाची तोडणी सध्या सुरू असून 60 दिवसात त्यांनी 6 लाखांचे उत्पन्न घेतले आहे। ही किमया त्यांनी साधली हे पाहण्यासाठी ही यशोगाथा शेवटपर्यंत नक्की पहा। मंडळी नमस्कार, विजन वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या यशोगाथा बघतोय। आज मी पळशी तालुका पंढरपूर या गावात एका शेतामध्ये उभा आहे। त्या शेतामध्ये सीताराम चव्हाण नावाच्या एका शेतकऱ्याने 3 पिकं एकाच प्लॉटमध्ये घेतले। त्या 3 पिकापैकी कलिंगड नावाचं एक पीक त्यांचं आता काढणीला आलं आहे, 1-2 तोडे झाले। यामध्ये 60 दिवसामध्ये त्यांना तब्बल 6 लाखांचं उत्पन्न मंडळी मिळणार आहे। विश्वास बसत नाही ना मंडळी? होय, ज्यांनी 60 दिवसामध्ये 6 लाखांचं उत्पन्न घेतलं ते आज आपल्यासोबत आहे। नेमकं कशाप्रकारे त्यांनी उत्पन्न घेतलं आणि कशी किंमत साधली त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव सीताराम लक्ष्मण चव्हाण। हां, किती एकर आहे सगळं? हे 3 एकर आहे ना सगळं माझं। बरं, आता कलिंगड, मिरची आणि काय काय याच्यात? टमॅटो, मिरची, कलिंगड आणि 14x7 वर मी डाळिंबीची लागवड पण केली आहे। सगळ्यात पहिलं पीक कोणतं लावलं? सगळ्यात पहिलं पीक लावलं कलिंगड लावलं मी। कधी लावलं ते? 23 जानेवारी लावलं मी। किती रोपं लागली सगळे? 18,000 रोपं लागली मला। किती बाय किती वर? 1.25 फुटावर लागले। बरं, नंतर कुठलं लावलं? नंतर डोबळी टमॅटो लावलं, जवार टमॅटो लावलं मी आणि परत मिरची लावली, शिमला मिरची लावली। आता कुठलं माल सुरू झाला आहे? आता माझा माल कलिंगड्याचा चालू झाला आहे। हा माल 9.75 रुपयांनी दिलाय मी जागना व्यापाऱ्याला। दिलाय? किती माल गेला आतापर्यंत? आतापर्यंत 35 टन गेला, अजून 20 टन आता गाडी भरायचं आलंय, अजून 1-10 टन निघाल। माल लावल्यानंतर काय म्हणजे लावण्याच्या अगोदर मशागत काय काय केली तुम्ही? मी प्रथम नांगरणी केली, नांगरणी केल्यानंतर पुन्हा रोटरल्यानंतर फणून ट्रॅक्टरच्या साह्याने बेड सोडल्यानंतर पाईपलाईन केली, ठिबकचे हात रोवून आपलं मल्चिंग डुंब करून ते जैविक खत टाकलं, थोडं रासायनिक काय थोडं प्रमाण मी वापरलं, जे जैविकवर मी हे केली जास्त भर दिला आणि बेड सोडून मी मधून मल्चिंग पेपर टाकले, मल्चिंग टाक वाढली त्याच होल पावडून पुन्हा मग बेड ओवाला केले आणि रोपं 2 दिवसात लावून केले। 23 आणि 26 जानेवारीची माझी लागवड आहे। किती बाय किती रोप लावले, कसं लावले? 1.25 फुटावर आणि 2 बेडमधलं अंतर 7 फूट आहे। रोप लावल्यानंतर खत नियोजन पाणी नियोजन कसं केलं? लिक्विड प्रमाणात दिले मी, खताचं नियोजन लिक्विडीतलं आहे सगळं माझं। आम्हाला असं कार्य केलं, आमच्या साडूने दोंडवाडीचं आमचं एक साडू आहे, त्या साडूने आमचं त्या साडूच्या नियोजनप्रमाणे मी सगळं हाताळत गेलो। त्यांचं सहकार्य आम्हाला तिथे सांगतील तसं आणि ढोबळे साहेब म्हणून एक ह्याच्यात का कुठलं ते नेवरे नांदूरचे साहेब आहेत, त्या साहेबाच्या सल्ल्यानुसार मी त्यांच्या पैसे लिक्विड घेतले, रासायनिक फक्त कमी प्रमाणात वापरलं, जैविक वर सगळं भर दिलेलं। जैविक वर झाले? हा। आता किती दिवसानंतर माल तयार झाला कलिंगडाचा? कलिंगड्या बरोबर 59 दिवशी तो आज 61 दिवस आहे साहेब। आतापर्यंत किती माल? पहिला तोडा किती झाला? पहिला तोडा 35 टन झाला माझा, आता चालूला 20 टन गाडी भरते, अजून 1-20 टन माल निघेल। बरं, म्हणजे 35 आणि 40 जवळजवळ 75 टन 75 ते 80 टन माझा माल निघतोय। आता किती दिवसात? 60 दिवसात। आता 60 दिवसात दर किती मिळतोय तुम्हाला? दर आम्हाला मिळाला 9.75 रुपये मिळाला। आता हे सगळे माळराने माळरानावर तुम्ही कलिंगड फुलवलंय, हो मग कष्ट जास्त पडले असेल तुम्हाला? हो खर भरपूर, आमच्या मंडळी आम्ही दोघं भाऊ आहे, दोघांच्या भाऊ दोघं भाऊने आणि दोघांच्या मंडळीने चौघांना 2 बाहेरले, आम्ही बाहेर केलेच नाही बाहेर, म्हणजे जीवापाड जपलं तुम्ही? जीवापाड जप आणि आतापर्यंत तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढं, म्हणजे आतापर्यंत पाठीवरच फवारणी केली आम्ही, म्हणजे एसटीपीन फवारणी काय ना, पाठीवर पंप घेऊन आम्ही फवारलेलं आहे। जेवढं कष्ट केलं, जेवढं मेहनत घेतली, तेवढं आम्हाला फळ मिळालंय। पहिलंच पीक आहे का तुमचं? पहिलंच पीक आहे आम्ही। बरं, पहिलंच पीकात एवढं मोठं आहे? एवढं मोठं आहे मिळालंय। आता बाकी 2 पिकं आहे, टमाटे आणि दुसरं कुठलं लावलंय? मिरची लावली आहे। त्याचं नियोजन कसं करणार आता? ते गेले की कलिंगड काढले की मिरची 15-20 दिवसात चालू होते, टमॅटो बी आता तुम्ही बघताय, आता टमॅटो 10 दिवसात चालू होईल माझं।
म्हणजे कलिंगड्याचं उत्पन्न वेगळं, कलिंगड्याचं हां कलिंगड्याचं वेगळं, टोमॅटो वेगळं, मिरची वेगळं उत्पन्न कलिंगड्याचं, त्यात मग आंतरपीक दुसरा म्हणजे माझं डाळिंब पण आहे साहेब. बरं बरं, म्हणजे चार पिकं तुम्ही? चार पिकं घेतली माळरानावर घेतली, साडेतीन सव्वातीन एकरायच्या. हां सव्वातीन एकर. आता कलिंगड्यामध्ये तुम्हाला 8-9 लाख झाले? 7 लाख. हां हां 7 लाख. हां डाळिंबाने याच्यामध्ये किती मिळेल उत्पन्न अपेक्षित? कमीत कमी माझ्या ह्याच्या डाळिंबीचे रोपं लहान जर असले, टोमॅटो कमीत कमी मला 4 लाख तर होतील, आणि मिरचीचं मला प्रमाण जास्त, आता मिरची महाग आहे सध्या, कमीत कमी 8 लाखाची मिरची तर होऊ शकते माझी. 1.5 एकर मिरची आहे आणि 1.25 एकर टोमॅटो आहे माझं. म्हणजे 15 ते 20 लाख उत्पन्न मिळू शकतो? हो सहजी. बरं, आता कलिंगडची तुमची साईज बघितली तर चांगली साईज सुचली, म्हणजे काय वेगळं तंत्रज्ञान वापरलं तुम्ही? काय वेगळं काही नाही साहेबांनी दिल्यानुसार, जैविक फक्त मी खात वापरले, जैविक रासायनिक खात अजिबात वापरले नाही. का रासायनिक शेती करत नाही तुम्ही? रासायनिक नाही करत, आपण चालू राहिलं साहेबांनी सांगितलं रासायनिक करायचे नाही, त्याला जेव्हा असं म्हणून आम्ही रासायनिक वळलो नाही, जास्त जैविक सेंद्रिय. सेंद्रिय आणि जैविक मुळे तुम्हाला दर मिळाला? हां दर मिळाला चांगला. बरं बरं, आणि आता अजून तुम्ही सांगता की बाकीच्या गावातल्या आणि आमच्या गावातले सगळं प्लॉटचे प्लॉट बसले ते कलिंगडे, पण आमचा एकही असं बसला वेळ बसला सगळं वेळ, तुम्ही आता कुठून बघा सगळे बघा हिरव गार वेळ तोंडला आहे. आता टमाट्याचं कधी सुरू होणार? थोडं एक 15 ते 20 दिवसात टमाटो चालू होते, आणि मिरची पण 15 ते 20 दिवसात चालू होणार. पाण्याचं नियोजन कसं केलं तुम्ही? पाण्याचं नियोजन ठिबक ह्याच्यावर केलं, ठिबक सिंचन केलं. कसं किती पाणी सोडायचे? कसं पाणी? रोज 2 तास, सुरुवातीला 1/2 तास सोडलं, पुन्हा तास सोडत गेलो, आता कलिंगड असले म्हणून पाणी वाढवतो, वाढतो, रोज 2 तास पाणी सोडतो साहेब. बरं, पाण्याचं ठिबक आहे का विहीर आहे काय? हा पाण्यासाठी विहीर पाडली, नवीनच विहीर पाडून पाईपलाईन आणली, मी व्हायला राहिलो त्या माध्यमातून आम्ही खर्च भागवत भागवत सगळे नियोजन केलं आम्ही. इकडे आजूबाजू जास्त ऊस डाळिंबची शेती आहे, कलिंगड्याचं धाडस केलंय? कलिंगड्याचं धाडस आमच्या साडूमुळे केले मी, त्यांच्या सुरुवातीपासून साडूंची आम्हाला त्यांची खात्री होती, त्यामुळे ते साडून आम्हाला सांगितलं तुम्ही वाढलेलं त्या ऊसात काही नाही, 18 महिने लागते तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही आपले ह्याच्याकडे वळा, तुम्ही शेत क्षेत्रात गेलं तर तुमचं चांगलं, तुम्हाला 2-2 महिन्याला पैसे चालू होते, तर तुमचं तुम्हाला मला साखर आहे, तुम्ही टेन्शन येणार, तुम्हाला 2 पैसे चालू होत्या, या हिशोबाने साडू, या हिशोबाने आम्ही केले सगळं. इतर शेतकरी कलिंगड शेती करतात, मध्ये सोडून देतात, नैराश्य येतात, त्यांना काय तुम्ही सल्ला देणार? त्याला सल्ला एवढंच गेलं, फक्त कष्ट हेच हे आपलं शेवटच्या कष्टावर अवलंबून, तुम्ही जेवढं कष्ट करचाल तेवढं आपल्याला फायदाही आहेच, तुम्ही दुर्लक्ष जेवढं करचाल तेवढं तोटा होणार, जेवढा खर्च केला तेवढा सुद्धा तुम्हाला निघू शकत नाही. 60 दिवसात कलिंगडे घेतले, टमाटे किती दिवसात होणार? आता टमाटो आता 10-20 दिवसात चालूच होणार. आता बरं, किती दिवसात ते निघले सगळे निघतील? अजून आता 2 महिने चालू राहील माझं फळ इथून पुढं. बरं, म्हणजे टमाटेही 60 दिवस चालणार? हो चालणार. त्याला किती उत्पन्न मिळेल? कमीत कमी 4 लाख तर मिळणार मला उत्पन्न टमाट्याचं, आणि मिरची 5 महिने चालणार माझं, एक 8 लाखाचं माझं बजेटच आहे ते मिरचीला निघणारच. 5-6 महिन्यातली पिकं परवडतात का ऊस परवडतो? डाळिंबी मला तरकारीच परवडतं, 5-6 महिन्यातलीच मला पिकं परवडतं, मी आता ऊस सगळं पूर्ण काढून टाकणार आहे. बरं, कुठल्या कारखान्याचा? आतापर्यंत माझा कारखान्याला ऊस गेलेला, कारखान्यानं बिलं दिले नाहीत माझ्या, 2018 सालाला ऊस गेलेली, पण मला बिलं मिळाली नाही, चंद्रभागा कारखान्यानं बिलं दिलं नाही माझं. आता चालूला ऊस गेला माझा 250 टन गेला, तर 2000 फक्त मला मिळालं आहे बिल. आता चालू जम बिळ, त्यामुळे मी पैसा येईन आम्हाला ही घेऊन म्हणून माझ्या साडून मला ही सल्ला दिला. कलिंगड ही आपले तरकारीकडे वळा सांगितले मी, त्यामुळे मी इकडे आलो. इकडे शेतकऱ्यांना एखाद्या धाडसाचं करायचं म्हटलं काय त्याला तुम्ही मार्गदर्शन करणार? एकदम चांगला एक धाडसानं करा, प्रयत्न हे प्रयत्न ते फळ आहे, फक्त प्रयत्न आत्मविश्वास देऊन कष्ट करा, कष्टाला फळ आहे. तुम्ही 3-3 पिकं घेतली आणि यशस्वी करून दाखवली, म्हणजे 3-3 पिकं घेताना टेन्शन येत नाही असं? हो खूप येत होतं, साडून यायचं साहेबांनी तो साडू वेळोवेळी 8 दिवसाला 4 साला साडूची चक्कर आहे माझ्या रानात. यायचं, तुम्ही घाबरू नका, तुमची साखर वाढते, मी पैसा देतो तुम्हाला, तुम्ही तुमचा पैसा वाया गेलेला नाही, पैसाही आहे तुमचा ठेवलेला, त्याप्रमाणे धरलेल्या प्रमाणे माझे बी 1 लाख रुपये मला जास्त मिळाले ते, ह्यापेक्षा मी समाधान आहे. हे सगळं माळरान होतं, याच्या अगोदर काय शेती होती? कारण मी गुरं बांधत होतो, माळरान होतं, नांगरताना उठ्या लागत होत्या, नांगरताना नांगर मोडला माझा, ट्रॅक्टरचा नांगर मांडी मोडली होती, नीट करून आलो, 4-5 हजार खर्च आला, पुन्हा आता नांगर बरं माती सोडणार, कुठं कुठं लगेच जेसीबीने मी उठ्या काढल्या, मग ही रान केली मी. पारंपरिक शेती तुम्ही आधुनिक केली? हो, बरेच जण आधुनिक शेती करतात, माशांना काय एक थोडक्यात मार्गदर्शन काय सांगाल तुम्ही? थोडक्यात मार्ग तसे म्हणजे ह्याच्या तुम्ही जेवढं कष्टाने जेवढी स्वतः मेहनत कराल ह्याच्यावर करायची नाही, रोजगारावर कराल तर तुम्ही तोट्यात जाल, स्वतः कष्ट करा, स्वतः कष्ट केल्यानंतर ही फळ हे आहेच, तर त्यात उत्पन्न मिळू शकतं? मिळू शकते, खात्रीशीर मी सांगतो तुम्हाला, खात्रीशीर मिळू शकणार. यापुढे तरकारी करणार का ऊस करणार? तरकारीच करणार मी ह्यापुढे. सगळं फायदा झालाय चांगला? हो फायदा झाला, मला खूप फायदा झालाय. तर मंडळी आपण या ठिकाणी पाहिलं असेल
माळरान या माळरानावर नंदनवन फुलवण्याचं काम सीताराम चव्हाण यांनी केलं आहे आणि तीन पिकांमध्ये 6-6 महिन्यांनी 60-60 दिवसांनी त्यांनी लाखोंचं उत्पन्न या ठिकाणी घेतलं आहे आणि शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. शेतीला जीवापाड जपलं तर शेती नक्कीच लाख मोलाची ठरू शकते हा मोठा संदेश सीताराम चव्हाण यांनी आपल्याला या ठिकाणी दिला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.